तिलक नगर बाल विद्या मंदिर स्टैंडर्ड फर्स्ट सब्जेक्ट इंग्लिश बाल भारती यूनिट 7 टॉपिक 3 द एग पेज नंबर 67-68। टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट लेसन नंबर 3 द एग। एग मीन्स अंडर। लेट्स स्टार्ट लेसन नंबर 3 द एग। लुक लिसन एंड रीड म्हणजे पहा ऐका आणि वाचा। मुलांनो हा पाठ आपण वाचून अभ्यासूया। तुम्ही पाठ समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि लक्षपूर्वक ऐका। बेबी पॅरट लिव्ड इन अ नेस्ट विथ मम्मी अँड अ बिग व्हाईट एग। नेस्ट म्हणजे घरटे, बेबी म्हणजे बाळ, पॅरट म्हणजे पोपट। याचा अर्थ असा आहे की बेबी पॅरट, एक बेबी पॅरट म्हणजे एक लहान असा पोपट, बेबी पोपट त्याच्या आईसोबत आणि एका मोठ्या पांढऱ्या अंड्यासोबत एका घरट्यात राहत होते। ॲज यू कॅन सी द पिक्चर, मम्मी पॅरट, बेबी पॅरट अँड अ बिग व्हाईट एग हे सगळे एका घरट्यात राहत होते। आय एम गोइंग टू फाइंड सम फूड सेड मम्मी वन डे। फाइंड म्हणजे शोधणे, फूड म्हणजे अन्न। एके दिवशी त्या बेबी पॅरटची मम्मी बेबी पॅरटला म्हणते की मी थोडं अन्न शोधण्यासाठी जात आहे। यू मस्ट लुक आफ्टर दी एग अंटील आय रिटर्न। रिटर्न म्हणजे परत किंवा माघारी, म्हणजेच मी परत येईपर्यंत किंवा मी माघारी येईपर्यंत तू अंड्याची काळजी घेतली पाहिजे असं मम्मी पॅरट बेबी पॅरटला म्हणते। बेबी पॅरट वॉच्ड दी एग फॉर अ व्हेरी लाँग टाईम। लाँग टाईम म्हणजे खूप वेळ। बेबी पॅरट खूप वेळ अंड्याकडे पाहते। शी मूव्ड इट अराउंड टू मेक शुअर इट वॉज कम्फर्टेबल। ती ते आरामदायक आहे की नाही याची खात्री करण्यासाठी अंड्याभोवती फिरते। शी रॅप्ड हर विंग्स अराउंड इट टू मेक शुअर इट वॉज वॉर्म। ती उबदार आहे याची खात्री करण्यासाठी तिचे पंख अंड्याभोवती गुंडाळते। आय एम व्हेरी गुड ॲट लुकिंग आफ्टर एग्स सी थॉट। ती विचार करते की मी या अंड्याची काळजी घेण्यासाठी खूप चांगली आहे। बघा इथे ही बेबी पॅरट या अंड्याची काळजी घ्यायला चांगली आहे असं ती म्हणते। जस्ट देन सी हर्ड दी मंकीज प्लेइंग इन दी ट्रीज। त्यानंतर लगेचच तिला माकडे झाडावर खेळत असल्याचा आवाज येतो। बेबी पॅरट टायर टू कॉल लाईक अ मंकी टू। बेबी पॅरटसुद्धा माकडासारखा आवाज काढण्याचा प्रयत्न करते। सी पिरेड ओव्हर दी एज ऑफ दी नेस्ट अँड लाफ्ड ॲट देअर गेम्स। पिरेड म्हणजे डोकावणे। तिने घरट्याच्या काठावर डोकावले आणि तेथील खेळावर हसली। सडनली बेबी पॅरट रिमेंबर्ड दी एग। सडनली म्हणजे अचानक, रिमेंबर्ड म्हणजे आठवले, म्हणजे अचानक बेबी पॅरटला अंड आठवले। सी लुकड अराउंड अँड ग्लब। तिने आजूबाजूला बघितले आणि डोकावले। इट वॉज ब्रोकन। तिने त्या अंड्याला बघितले तर ब्रोकन म्हणजे तुटलेले, अंड तुटलेलं। मम्मी वूड बी अँग्री, आई रागवेल असं बेबी पॅरटला वाटतं। बट वेन मम्मी रिटर्न सी वॉजंट अँग्री ॲट ऑल। पण जेव्हा मम्मी परत येते ती अजिबातच रागवत नाही। डोंट वरी मम्मी सेड। डोंट वरी म्हणजे काळजी करू नको असं मम्मी पॅरट बेबी पॅरटला म्हणते। ॲज अ लिटल पॅरट पॉप्ड आउट ऑफ दी ब्रोकन एग सेल। एक लहान पोपट तुटलेल्या अंड्यातून बाहेर आला। दी एग हॅज हॅचड वाईल आय वॉज अ वे। म्हणजे मी बाहेर गेले असताना अंड फुटले। नाव यू हॅव गॉट अ न्यू बेबी सिस्टर टू प्ले विथ। मम्मी पॅरट म्हणते की आता तुला खेळायला एक नवीन लहान बहीण मिळाली असं मम्मी पॅरट या बेबी पॅरटला म्हणते। बघा इथे या पिक्चरमध्ये या अंड्यातून छोटंसं बाळ बाहेर डोकावलेलं दिसत आहे।
बाहेर आलेला आहे. मुलांनो, ही गोष्ट तुम्हाला समजली असेलच, हो ना? तुम्ही हा पाठ दोन वेळा वाचा आणि परत एकदा हा पाठ समजून घेण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.